सध्या बाजारपेठांमध्ये सर्वत्र सुंदर रंगांनी सजवलेल्या आणि विविध आकाराच्या गणपती बाप्पाच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तीची किंमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पाची मूर्ती हवी. या सर्व गोष्टींचा विचार करत पुण्यातील प्रल्हाद गवळी मित्रपरिवारतर्फे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठेत हा उपक्रम राबवलाय. काल या उपक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गणरायाची आरती करून झाली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 नागरिकांना गणेश मूर्ती देण्यात आल्या. यावेळी लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या 101 विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांचं लाईव्ह चित्र देखील काढलं. लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या आदिमाया ढोलताशा पथकाने यावेळी वादन केलं. यंदा 7,500 गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची. नाही, हा कार्यक्रम गेल्या आम्ही कोरोनापासून करतोय आणि 3rd वर्ष सलग. आणि राज मागच्या वर्षी आमच्या वहिनी साहेब आल्या होत्या, यावर्षी राज साहेब आलेत. पहिल्या वर्षी ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चालू केलं ते अशोकराव गोडसेने याचं उद्घाटन केलं होतं. आता कैलास वाशी अशोकराव गोडसेने असल्या कारणाने आम्ही त्यांच्या चिरंजीवला बी बोलवलो आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आता आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करणार आहे. आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे का, आता गणपतीच्या मूर्त्या या महाग आहेत आणि गोरगरिबांना हा गणपती घ्यायला परवडत नाही. लहान पोरांचा हट्ट असतो की आम्हाला मोठाच गणपती घ्यायचा, त्यामुळं आम्ही हा गणपती दिल त्या पैशात, जर कोणाकडं काय नसेल तर आम्ही मोफत गणपती देतो.